आणि 1915 ले, आता लक्ष द्या, 1915 ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एमए ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिथं आपला एक थेसिस सादर केला. त्या थेसिसचं नाव होतं प्राचीन भारताचा व्यापार. ठीक आहे, तर ठीक आहे, याले म्हणते अँसियंट इंडियन ट्रेड. या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ सादर केला. आजबी हे ग्रंथ त्या युनिव्हर्सिटीत ठेवून आहे आणि जे पोरं पी एच डी करते त्याच्यासाठी आजबी ह्या प्रबंध तिथं लावून आहे म्हटलं, अभ्यासासाठी पोरं वापरते. तर 1915 लगेच 2 वर्षात तिथं गेल्याबरोबर इथं पोटे एटीकेटी घेते. ठीक आहे, इथं 4 वर्ष लागते डिग्री कम्प्लीट करायला, छोट्याले 3 वर्षाची मायाच पाहना. ठीक आहे, निवाड. ठीक आहे, 3 वर्षाची डिग्री, 5 वर्ष लागली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच 2 वर्षात कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एम एची परीक्षा पास केली आणि प्राचीन भारताचा व्यापार नावाचा थेसिस तिथं सादर केला. त्याच्यानंतर 1917 ठीक आहे, 1917 ठीक आहे पी एच डी केली कोलंबिया युनिव्हर्सिटीतूनच, म्हणजे तिथंच. ठीक आहे, आता लक्ष द्या, तेव्हा स्कॉलरशिप राजा महाराजांना दिली आणि ते सयाजीराव गायकवाड महाराजांना दिली, म्हणजे साधं काम नाही आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पी एच डी केली कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आणि जून 1917 भारतात वापस आले. आता तिथं थोडी राहणार होते, तिथं त्याची सोय नाही, आता का करायचं भारतात वापस आले. कारण भारतातल्या 2 समाज ज्याले विहिरीवरून पाणी नव्हता भरता येत, गावात तळ असलं त्या तळ्यावरून पाणी भरायचा अधिकार नव्हता. ठीक आहे, लोकांच्या घरी गेलंय तर दरवाज्याच्या बाहेर बसा लागे. कोणी एखादा ब्राह्मण जर रस्त्यानं चालला असन तर त्या समाजातल्या लोकायले ठीक आहे रस्त्याच्या बाजून चालता चालता खाली बसा लागे. सावली ब्राह्मणावर पडली नाही पाहिजे अशी पद्धत होती. रस्त्यानं चालतानी जमीन खराब होती बाई यायच्या पायानं. ठीक आहे, आता जमीन कशी खराब होईल रे बाबा, त्या जमिनीवर तू बी चलून राहिला, ते माणसं होय तर त्याच्या कमरीले फळ्याच्या पानसोया बांधून राहत होत्या, ज्याला अणुकुचीदार काटे राहत होते, ते मांडीले रुतत होते आणि मांड्या रक्तवून जात होत्या. अशा वाईट पद्धती भारतात होत्या. अन्न नव्हतं भेटत, खाले वेट बिगार पद्धत होती. धोरा डुकरासारखे गुलामासारखे वागत होते. एक टाइम खाले दिलं तर लेकरं घरी उपाशी राहत होते. तर जे ढोरं मरत होते त्याचं मांस नदीच्या थडीवर पडलं राहत होतं, ते गंजात आणायचं शिजवायचं आणि खायचं. इतकी भयंकर परिस्थिती होती. त्याच्यातून तो शिकलशेष रोग पैदा झाला जो 3 पिढ्यांना जन्माला येते. ठीक आहे, हे इतकं साधं काम नाही आहे. ठीक आहे, म्हणून लय लोकांना साधं आणि सोपं वाटते. तवाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, म्हणून ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, हे जेव्हा द अनटचेबल हे जेव्हा पुस्तकं वाचताना तर तेव्हा अंगावर काटे येते. हे पुस्तकं वाचताना का परिस्थिती होती हे समजून घ्या तुम्ही. आणि ते लोकांना लिहून ठेवली आहे आणि तेच तुमच्यात एमपीएससीचा अभ्यास करताना हे सगळे तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे. कारण तुम्हाला समाज सुधारक समजले तर तुम्ही समाज उन्नती करू शकाल आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकाल. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे धोंडो केशव कर्वे, ठीक आहे त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई यासारखे समाज सुधारक आपल्याला शिकवले जाते. म्हणून जून 1917 भारतात परत आले आणि आता ठीक आहे सयाजीराव महाराजांचं ठीक आहे दिलेलं अर्थसहाय्य फेडायचं कसं, म्हणून जुलै 1917 बडोद्याच्या मिलिटरी ठीक आहे मिलिटरी स्कूलमध्ये ठीक आहे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरी स्वीकारली. काही दिवस नोकरी केली पण सयाजीराव गायकवाड महाराज म्हणे का तुमचा जन्म आमच्या संस्थानासाठी नाही झाला आहे, तुमचा जन्म या समाजासाठी झाला आहे. अजून समोर शिका, का मदत लागली तर आम्हाला सांगा. त्याच्यानंतर नोव्हेंबर 1918 मुंबईच्या सिडनीहॅम वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कारण प्रपंच बी चालवायचा होता. मग काही दिवस तिथं केली सेक्रेटरीची, मिलिटरी सेक्रेटरी, मग प्राध्यापक म्हणून सिडनीहॅम कॉलेजमध्ये नोकरी केली. ठीक आहे, नोव्हेंबर 1918 मग 31 जानेवारी 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वृत्तपत्र काढलं मुकनायक. कोणतं? मुकनायक. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा 31 जानेवारी 1920 ठीक आहे. आता 31 जानेवारी ठीक आहे 2020 मुकनायकले 100 वर्ष पूर्ण झाले. तर 31 जानेवारी 1920 मुकनायक हे पाक्षिक काढले आणि त्याने मदत केली छत्रपती शाहू महाराजांनी. कोण मदत केली जर विचारलं ठीक आहे, ए जर विचारलं का मुकनायक साठी अर्थसहाय्य कोण केलं तर छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आता या मुकनायकावर
तुकाराम महाराजाचे वचन येत होते. आपल्याला परीक्षेत विचारते का मुकनायक वृत्तपत्रावर म्हणजे वर्त, ठीक आहे, ए वर्त मुकनायक लिहून राहत होत आणि त्याच्या खालत, ठीक आहे, एक एक दोहे लिहून राहत होते. कोणाचे? तुकाराम महाराजाचे अभंग लिहून राहत होते. तर मग ते अभंग समाजाच्या उन्नतीसाठी काम होऊन देते, ठीक आहे, याच्यासाठी ते छापले जात होते. तर तुकाराम महाराज हे लक्षात कसं ठेवायचं? तर तुका मुका होता असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मुक नायकावर तुकाराम महाराजाचे वचन होते. कोणाचे वचन होते? तुकाराम महाराज ह्या एकमेव माणूस आहे या पृथ्वी तलावरचा का जेव्हा हेलिकॉप्टर नसताना यायच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर घ्यायला आलं होतं, ठीक आहे, जेव्हा हेलिकॉप्टरचा शोध नव्हता. आणि आपण बयाडासारखे विश्वास ठेवतो काय एकट्या तुकाराम महाराज आले इथून हेलिकॉप्टरनं नेईन कसा, हे विचार करा, ठीक आहे. तुकाराम महाराज पैलवान होते. तुकाराम महाराजानं अभंग गाता लिहिली तर ते लोकांच्या तोंडी पाठ झाली होती. म्हणलं आता आमच्यापेक्षा तुकाराम वरचढ होते का म्हणून त्याले इंद्रायणीत बुडवायला लावली. आपल्याला म्हणते का इंद्रायणीतून वर तरंगल्या? अबे पुस्तक कुठं वर तरंगण बे, सब चिवत्याचा बाजार आहे, सब खोटं सांगितलं.